नमस्कार, मी संदीप साळुंके. लाईफ ऑन कोकण यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. कोकणातील निसर्गरम्य गाव या सिरीजमध्ये आज आपण जाणार आहोत पेंढरी गावामध्ये, कारण बापर्डे गावाच्या बाजूलाच पेंढरी गाव आहे आणि एक छोटंसं गाव आहे पण निसर्गरम्य गाव आहे. तर आता आपण त्या ठिकाणी जाऊया आणि कशाप्रकारे गाव आहे ते पाहूया. आणि पेंढरी तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग असा संपूर्ण ॲड्रेस आहे आणि त्या ठिकाणी काय काय आहे ते बघूया आणि कशाप्रकारे निसर्गरम्य गाव आहे ते बघूया. तर आता आपण चाललो आहे पेंढरी तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग. तर आता आपण चाललो आहे मंदिरामध्ये. बघा, सुंदरसं मंदिर आहे आणि रस्त्याच्या बाजूलाच आहे. दर्शन घेतो ते श्रीदेवी चौंडेश्वरी आणि पुरातनच मूर्ती आहे. आणि हे मंदिर केव्हा बनवलं असतं तुम्ही? यंदाच ना काम चालू आहे ना? हो, काम चालू असून पूर्ण नाही. तुमचं नाव काय? नितीन चंद्रकांत गुरव. गुरव इथले गुरव आहेत आणि सध्या हे मंदिर सुंदर बनवले आणि काम चालू आहे. बघा सुंदर असं, म्हणजे आता लवकरच पूर्ण होईल ना? हो, पूर्ण झाल्यानंतर तुम्ही जीर्ण करणार? मे मध्ये बोलता, मे पर्यंत होईल ना? हे बघा अशा प्रकारे सुंदर मंदिर आहे, काम चालू आहे यांचं. आता मंदिरचं बऱ्यापैकी झालंय आणि मंदिराची पालखी इकडे. सध्या पावसाळी वातावरण आहे त्याच्यामुळे तशा प्रकारे मंदिर आहे. बघा देवीची सुंदर मूर्तीने आजूबाजूला देव होते. आता इकडचं काम व्हायचं होतं ना? लवकरच होईल पूर्ण. सुंदर मंदिर. संपूर्ण मंदिर परिसर कुठचा? हे समोर ना, समोरचं कुळाचं मंदिर आहे, तिकडे पण दर्शन घेऊया. हे कुळाचं मंदिर ना? इकडे देवाचा चौपाळा पण आहे. आणि सुंदर असं मंदिर परिसर आहे. आपण इकडून ड्रोन शॉट पण घेतले आणि आपल्यावर आहेत. काय ना तुमचं? पारस गुरु. आणि तुमचं काय हो? संजय गुरु. यार इकडे किती घरं तुमची या वाडीत? इकडची वाडी ही देऊळी वाडी म्हणून आपली देऊळवाडी. आणि पुढे ती लागतं ती गावठण. सगळे यांची विशेष म्हणजे घर एकदम जवळजवळ. बघूया आपण आता बाजारपेठेत, म्हणजे बाजारपेठेसारखी घर तुमची ना? सुंदर मंदिर यांचं. आता जीर्णोद्धाराचं काम चालू आहे, लवकर हे मंदिर पूर्ण होईल. मे महिन्यात जीर्णोद्धार होऊन जाईत ना? आणि तुमच्याकडे ह्या कधी बाजार? कधी? शनिवारचा. ओके, तर आता आपण पुढे बाजारपेठ पण बघूया यांचे. बाजार म्हणजे तर आता पण इकडे मंदिर होत आणि मंदिरात ना आपण इकडे यांच्या गावठणवाडी म्हणतो हे गावठणवाडी चाललो. आता समोर एस टी पण येते. ही कितीची एस टी आता येते? ती होंडा विजयदुर्ग ना. तर आता इथे आपण बघूया जवळजवळ घर आहेत त्यांचे. पेंट्री एकदम बाजूला हे सगळे गावठण वाटे ना. नाही कुठचं मंदिर? उठा मंदिर ना. आपण विठ्ठल रुक्मिणी मंदिर ना, अरे गावातलं विठ्ठल रुक्मिणी मंदिर सुद्धा बघतो आपण.
दर्शन घेऊया. आता आपण विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आणि इथले सरपंच आपल्या बरोबर आहेत. काय नमस्कार, काय नाव तुमचं? मंगेश आरेकर. आणि आता जरा तुमच्या म्हणजे गावाबद्दल सांगा. तुमचं एकदम छोटस गाव आहे आणि सुंदर गाव आहे, त्या गावाबद्दल एक थोडक्यात माहिती द्या. आमचं गाव हे म्हणजे देवगड तालुक्यातील एकमेव असं गाव आहे. तिथे म्हणजे चालणारी वार्षिक आहेत, म्हणजे पूर्वीपास पारंपरिक वार्षिक जे चालू आहेत ती आतापर्यंत कुठलीच वार्षिक बंद राहिलेली नाही. सर्व वार्षिक म्हणजे होळीचा सण म्हणा, कुठलेही सण होणारे सर्व, अगदी जरी दोन फळ्या जरी गावामध्ये असल्या तरी सुद्धा ते एकत्र येऊन सर्व काम म्हणजे एकोप्याने करतात. आणि किती लोकसंख्या तुमच्या? ते 1230 आहे. 1230 आणि किती वाड्या? वाड्या गावठण एक आहे, बौद्धवाडी, फणसाईवाडी, सडेवाडी आणि धनगरवाडी एक, धनगरवाडी दोन. ओके, असे टोटल किती? 4-5 हा, 5 वाड्या आहेत. आणि मेन तुमचं गावठण, म्हणजे गावठणवाडी म्हणजे जवळपास अर्ध गाव आहे ना, संपूर्ण जास्तीत जास्त लोकसंख्या. जास्तीत आपण आता गावठी गावठणवाडी जाते बघा. आणि सगळी जवळजवळ घर आहेत, एकदम म्हणजे लागून घर आहेत. आणि मी ड्रोन शॉट सुद्धा घेतले, तुम्हाला ड्रोन मध्ये अंदाज भेटेल कशी घर आहेत ती. आणि तुमच्याकडे बाजार केव्हा भरतो इकडे? बाजार असं म्हणजे शनिवारी फक्त भाजीचं मार्केट फक्त इथे भरतो. ओके, शनिवार. आता तुमचं जे गाव आहे तुमच्या गावामध्ये भजन संस्कृती बाकी सगळ्या गोष्टी असतात? भजन संस्कृती चालू आहे, कारण कशी आमच्याकडे नामांकित बुवा म्हटल्यास तर एकनाथ गुरव, श्रीनाथ गुरव हे दोन बुवा आहेत. आणि याच्या अगोदर म्हणजे वयस्कर बुवा म्हटल्यावर आता ते आमचे कैलासवाशी अनाजी गाडी आणि दामोदर गाडी हे बुवा अगोदर सुरुवातीला भजन करायचे. आणि सदाशिव गुरव आणि शक्तिदुर्यामध्ये अर्जुन गुरव आणि हे कुळसुमकर हे त्यावेळेच नाव, त्यावेळीचे म्हणजे शाहीर हे करायचे. ओके ओके. आणि आता तुमच्या गावामध्ये म्हणजे तुम्ही बोललात ही प्रमुख वाडी हीच, आणि तुमचं प्रमुख मंदिर कुठचं? प्रमुख मंदिर आमचं ग्रामदेवता आहे, चौंडेश्वरी. चौंडेश्वरी ना? होय. तेच ज्याचं आता जीर्णोद्धार चालू आहे. होय, चालू आहे, लवकरच पूर्ण होईल. होय होय. ओके ओके. आणि तुमच्या गावाबद्दल तुम्ही म्हणजे निसर्गाबद्दल काय बोलाल? कसं निसर्ग? निसर्ग तसं आमचं म्हणजे इथे गारवा कायमच असतो, म्हणजे शांत गाव. हा, शांत गाव. आणि की गारवा अगदी कायम, कारण सूर्यास्त हा 4 वाजल्यापासून सुरुवातच होतो. बरोबर. दरीमधलं गाव आहे. होय होय, दरीमधलं गाव आहे. फक्त इथे रेंजच प्रॉब्लेम आहे, नेटवर्क नाही. नेटवर्क अजिबात नाही, बाकी सगळ्या सोयी, बाकी सर्व सुविधा आहेत, सर्व काही व्यवस्थित आहे. आणि दोन आहेत. आता तुमच्या बाजूचं गाव बापरड आहे, ते आता राज्यात प्रथम आलं. होय होय. आणि आता तुम्ही तुमच्या म्हणजे तुम्ही पण त्या स्पर्धे होता का त्यावेळी? होय, म्हणजे स्पर्धेमध्ये चालू आहे आता. गेल्या वर्षी आम्ही स्वच्छता मोहीममध्ये आम्ही सहभाग घेतला होता. आणि आता बापरड्याच्या बाजूला असल्यामुळे तुम्हाला ते होय होय, कारण ते सरपंच हे माझे खास मित्र आहेत, वर्ग मित्र आहेत. बरोबर. आणि सुंदर असं ते गाव सुद्धा सुंदर आहे, तुमचं गाव पण सुंदर आहे. आणि तुमच्या गावात ही वाडी सगळ्यात मोठी वाडी आहे ना? होय. जास्त लोकसंख्या असते. होय, गावठण. म्हणजे किती घर असते गावठणवाडीत? गावठणवाडीमध्ये तरी सुद्धा 250 ते 300 घरे आहेत. आणि पूर्ण गावात किती घर असते? गावामध्ये 300-350 घर आहेत. ओके. आणि म्हणजे दिवसभर किती गाड्या आहेत गावात? गावात आमच्या गाड्या हे 5-7 बस फेऱ्या आहेत ना? अधिक ना? कनेक्टिव्हिटी जास्त आहे तुमची? 8-9 गाड्या आहेत. 9 गाड्या आहेत ना? म्हणजे तळ्यावरून पण येतात आणि तळ्यावरून, देवगडवरून, देवगड विजयनगरवरून, त्यामुळे कणकवलीवरून, कणकवलीवरून. हा, म्हणजे गावात कनेक्टिव्हिटी चांगली. आणि शाळा कुठच्या कुठच्या? शाळा प्राथमिक शाळा आहे, हायस्कूल आहे, अंगणवाडी आहे. ओके. हायस्कूल पण आहे? हायस्कूल सुद्धा आहे. ओके. तशा प्रकारे यांचं सुंदर असं हे गाव आहे. तर आता आपण विठ्ठल रुक्मिणी मंदिरात इकडे कुठे हायस्कूल आहे ना? हायस्कूल कडे जाऊया आपण, यांचं हायस्कूल सुद्धा दाखवूया. आणि जवळजवळ घर आहेत सगळे. ते बघा असं बाजूबाजू घर आहेत एकदम, लागून घर. ही ग्रामपंचायत तुमची ना? आता आपण ग्रामपंचायत सुद्धा म्हणजे तुमचे सगळं एवढ्या एरियातच जास्त करू ना. इकडे ग्रामपंचायत, हे पोस्ट ऑफिस. हे पोस्ट ऑफिस समोर पुरांचा दवाखाना बाजूलाच. ओके.
आणि हायस्कूल आहे? प्राथमिक शाळा. प्राथमिक शाळा आहे तुमची? प्राथमिक शाळा. ओके. भैयांची ग्रामपंचायत अंगणवाडी. अंगणवाडी आहे इथे. इकडे पोस्ट ऑफिस पण आहे. ही प्राथमिक शाळा. आणि जास्त म्हणजे सगळे तुमच्या महत्वाच्या गोष्टी एकाच जागेवरती आहे. सगळं माध्यमिक विद्यालय. हे माध्यमिक विद्यालय आणि प्राथमिक विद्यालय म्हणजे पहिली ते सातवी ना इकडे काम चालू आहे. पहिली ते सातवी इकडे आणि हे नववी दहावी ते आठवी आठवी नववी दहावी सगळे इकडेच आहे. असं यांचं सुंदर असं. आणि तुमचं जास्तीत जास्त म्हणतात ना की म्हणजे जास्त व्यवहार तुमच्या एवढ्या ह्या वाडीतच जास्त असणार. लहानचे लहान गाव आहे आणि क्षेत्रफळ पण तुमच्या गावाचं जास्त नाही, छोटं आहे ना? छोटं आहे. क्षेत्रफळ आणि छोटं पण लोकवस्ती. आता ते बोलले त्याप्रमाणे किती बोलला तुम्ही? 1230. 1230 लोकवस्ती आहे आणि इकडे जवळजवळ घर आहेत मस्त. आणि ही घर मी तुम्हाला ड्रोनमधनं दाखवतो. तर आता आपण तिकडे हायस्कूल बघितलं. सुंदर असे नारळ पोपळी झाडं भरपूर ना तुमच्याकडे? माडपीठ मस्त वाटतं निसर्गातलं. निसर्गरम्य असं एक गाव आहे. आणि तुम्ही बोलत तसं म्हणजे पाणी जोरदार. पाणी जोरदार, बारमाही पाणी आणि थंड हवा. म्हणजे ग्रामपंचायत पाणी कायम स्वरूपी पुरवते. आता म्हणजे जलजीवनचं काम आमचं जवळजवळ 90% पूर्ण झालंय. ओके. 10% बाकी आहे ते काम चालू आहे. अशा प्रकारे सुंदर असं गाव आहे. आणि तुमचं घर कुठे आहे? इकडेच. हे माझं घर. हे बघा रस्त्याच्या बाजूला आहे. सगळी आता बाजूबाजूला घर आहेत. मी तुम्हाला नंतर ड्रोन शॉटमध्ये दाखवीन. सगळी एवढ्या एरियामध्ये तुम्हाला एक सगळी घरं बघायला भेटतील. आणि एकदम लागून लागून घरं त्यांची सगळ्यांची. हे मला जरा वैशिष्ट्यपूर्ण वाटलं. आणि हे सरपंचांचं घर इकडे. आणि सरपंचांची आई किती वय आहे तुमचा? जवळजवळ 80 पर्यंत. 80 पर्यंत वय आहे ना? आणि ऐकू बिकू चांगला आहे का? व्यवस्थित ना? आपला सरपंचाच्या घरी आलं. लाईट नाही सध्या. इकडे हे त्यांचं इथलं घर आहे. आता आपण सरपंचांच्या घरी आहोत. इकडे लाईटचा प्रॉब्लेम आहे पण इथे महत्वाचं म्हणजे हे बघा तुम्हाला सगळी घरं अशी बाजूबाजूला. आणि तुमच्या घरांमध्ये म्हणजे पहिल्यापासून अशी घर आहेत ना? लागून लागूनपासूनच अशी घर आहे. आता काही काही जणांनी लांब लांब बांधायला सुरुवात केली आहे. हा पण तुमच्या म्हणजे वेगळ्या वेगळ्या प्रकारची रचना आहे तुमच्या घरामध्ये. आणि रस्त्याच्या बाजूला रस्ता पकडून घर आहे सगळे. सध्या लाईटचं इश्यू चालू आहे. बरं. हे बघा सगळी घरं ही दुतर्फ आहेत रस्त्याच्या. तुमच्याकडे दोन भजन मंडळ रांगेश्वर प्रासादिक भजन मंडळ ते मी चालवतो स्वतः. ओके. तुम्ही स्वतः भू आहे? स्वतः भू मी चालवतो. आणि असिस्टंट भूवा म्हणून आनंद गाडी आहे. ओके. आनंद गाडी आहे. आणि अजून कुठचं भजन मंडळ आहे तुमच्याकडे? वरती एक तेली त्यांचं आहे. म्हणजे दोन भजन मंडळ तुमच्याकडे फेमस आहेत. आणि तुमचा घर पण एकदा रस्त्याच्या बाजूला आहे बघा. आता विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आपण गेलो होतो त्या समोरच. आणि सुंदर गाव आहे तुमचं. तर आता आपण तुमच्या गावचे ड्रोन शॉट एन्जॉय करूया. कारण गावामध्ये बाकी आता वैशिष्ट्यपूर्ण असं जास्त काही नाही. फक्त मंदिर तुमचं महत्वाचं आहे. बरोबर ना? पाण्याखाली सुद्धा शेती आमची भरपूर आहे. हा शेती शेतजमीन जास्त आहे. 70 एकर जमीन पाण्याखाली आहे. 70 एकर. आणि शेती तुमच्याकडे कुठची कुठची होते? शेती भात शेती. बाकी अगोदर सुद्धा भुईमुग म्हणजे गिमाची सुद्धा शेती व्हायची. बरोबर. अशा प्रकारे म्हणजे बारमाही शेती तुमच्याकडे होती? बारमाही शेती. आता सध्या फक्त भात शेती. म्हणजे कोण करायलाच मागत नाही. ते बरोबर. आता शेती कमी झाली. जंगली प्राण्यामुळे कोण करायला मागत नाही. तुमच्याकडे पाण्याचा प्रॉब्लेम नाही पहिल्यापासून जोरदार पाणी. अशा प्रकारे सुंदर असं आपण पेंट्री गाव बघितलं. आणि आता आपण ड्रोन शॉट एन्जॉय करू यांची पेंट्रीचे. धन्यवाद तुम्ही माहिती दिल्याबद्दल. थँक्यू. तुम्ही सुद्धा आमच्या गावाची माहिती आता तुम्ही युट्यूब मार्फत टाकणार. माझं आता सिरीजच चालू आहे त्याच्यामुळे मी तुमच्या गावात आज आलोय. आणि तुमच्या गावात महत्वाचं तुमचं मंदिर मी शूट केलेलं आहे. आभार मानतो. आणि आता तुमची घरं मला खूप आवडली कारण बाजूबाजूला. तर आपण ड्रोन शॉट मध्ये त्या घरांचा आनंद घेऊया. धन्यवाद धन्यवाद. आणि तुमचं आता आडनाव आरेकर ना? आरेकर म्हणजे आर्याचे. आर्याचे आरे देवगड माझं गाव आहे. आरे. आणि तुम्ही म्हणजे तिकडचे कदम? आता इकडे किती पिढ्या झाल्या तुमच्या? जवळजवळ 6 पिढ्या होत झाल्या. 6 पिढ्या झाल्या ना. तुमचे पूर्वज काय सांगायचे की तुम्ही मूळ आर्याचे? आर्याचे कदम. कदम. आणि इकडे तुम्ही आता सेटल झाला. आता इकडे कुठच्या कुठचे म्हणजे आडनावची लोक आहेत इकडे? इकडे आता गुरव घाडी आहेत, आरेकर आहेत, कोसुलकर आहेत, खरबे आहेत, तिरलोटकर आहेत. ओके. असे वेगवेगळे गाव म्हणजे नरसाळे आहेत, मंजीकर आहेत, तेली आहेत. आणि तुम्ही आरेकरांची किती घर इकडे? आरेकरांची 10 घर आहेत. ओके. तर आपले गाववालेच निघाले शेवटी. आरेचे निघाले. धन्यवाद धन्यवाद. आता आपण चाललोय मंदिरामध्ये इथल्या.
तर आपण थानेश्वर मंदिरामध्ये चाललो इकडच्या. आणि हे पुरातन असं मंदिर आहे बघा, इकडे पायऱ्यापर्यंत रस्ता आहे. स्थानेश्वर हे बघा असं जुनं मंदिर आहे, एकदम लाकडी म्हणजे जुन्या पद्धतीचं मंदिर आहे. स्त्रीदेव स्थानेश्वर आणि हे बघा असं जुन्या पद्धतीचं, इकडचं संपूर्ण गाभारा आहे देवाचं जुन्या पद्धतीचं, आणि लाकड्याने कावलं रो असं म्हणजे जुन्या पद्धतीचं मंदिर आहे. सुंदर कोरीव काम केलेलं आहे इकडे. सुंदर मंदिर बघितलं आपण. आणि या मंदिराला असे लाकडी खिडकी आहेत मोठमोठ्या, लाकडी भर असलेलं. आणि या ठिकाणी आहे श्री नाटपुरुष देवालय समोरच मंदिराचं. असं सुंदर असा मंदिर परिसर आहे आणि सुंदर पक्ष्यांचे आवाज, निसर्गरम्य पेंढरी गावामधलं स्थानेश्वर मंदिर बघतोय आपण. तर आता आपण बघितलं सुंदरसं स्थानेश्वर मंदिर आणि हा बघा संपूर्ण परिसर, इथला सुंदरसा निसर्ग आणि सुंदर सुंदर घर आहे तिकडे. आणि ड्रोनमधून तुम्ही या संपूर्ण गावाचा आनंद घ्या, कारण एकत्र घर आहे ती संपूर्ण डोंगर असं म्हणतात ना की प्रॉपर डोंगर घराने भरलेलं आहे. मस्त वाटत घर. आणि बघा इथून जी घरं चालू झाली तशीच बाजारपेठ आहे की समोर घर आहेत दोन्ही बाजूला. सुंदर निसर्ग.
Yeah.